केंद्र सरकारनं गेल्या 9 वर्षात कोणताही भेदभाव न करता विक्रमी काम केलं आहे. त्यातही देशातल्या महिलांसाठी या सरकारनं उल्लेखनीय कार्य केलं आहे. सरकारची कामं घराघरात पोहोचवण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी केलं आहे. शिर्डी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत पटेल उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज ते श्रीरामपूर इथं भाजपा महिला संमेलनात मार्गदर्शन करताना बोलत होते. महाविकास आघाडीच्या काळात खिळी बसलेल्या लोकहिताच्या योजना सत्तापालट झाल्यानंतर आता पुन्हा गतिमान झाल्याचं पटेल यांनी नमूद केलं. जल जीवन मिशन के लिए प्रधानमंत्री का आवेदन था. उन्होंने कहा था 2024 तक भारत तक जल पहुँचेगा. 18 दिन पहले 12 करोड़ परिवारों को जल पहुँचा. महाराष्ट्र ने अभी वो लक्ष्य 100% प्राप्त नहीं किया है, जबकि 2019 में महाराष्ट्र शीर्ष पर था. जो महागाड़ी की सरकार थी उसने जो दुर्लक्ष्य रखा महाराष्ट्र के साथ, उससे जरूर महाराष्ट्र की गति धीमी हुई थी, लेकिन जो वर्तमान की सरकार है उसने तेज गति के साथ काम किया. तो उसका परिणाम था कि मैं पिछले प्रभात में सितंबर में आया था और मैं देवठान की उस परियोजना के लिए बोल कर गया था. आज मैंने उसका भूमि पूजन किया.